चालू असते त्याच्यावर कोणीही कॉमेंट्स करायचे नसतात आणि त्याच्यामुळे याच्याबद्दल आम्ही काहीही कॉमेंट्स करणार नाही. काल जो हल्ला श्री सामंत यांच्यावर झालेला आहे, सामंत साहेबांच्यावर, तर त्या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की जे लोक लोकांच्या भावना भडकावणारे भाषणं करतात त्याचे हे परिणाम असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला केवळ सहानुभूती मिळावी म्हणून जे लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेटमेंट करत महाराष्ट्रभर फिरत आहेत त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रातली राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यांनी हे कर्तव्य जाणून घ्यावं आणि अशा रीतीने फिरून जी खोटी भाषणं केली जातात, जे खोटं लोकांच्या समोर आणलं जातं, या संदर्भात मी अगोदरच जाहीर केलेलं आहे की उद्या दुपारी 2 वाजता किंवा 4 वाजता, कारण आज कोर्टामध्ये सुद्धा ही मॅटर चालू आहे, कदाचित ह्याच्यावर काहीतरी ठोस निर्णय होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे ते झाल्यानंतर तिथले हिअरिंग आटोपल्यानंतर मी निश्चितपणे प्रेस कॉन्फरन्स घेईन. राजकारणातली वस्तुस्थिती काय असते हे सुद्धा मी लोकांच्या समोर आणून देईन आणि त्याच्यानंतर जो काय गैरसमज शिवसैनिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, जो गोंधळ महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे, तो त्या प्रेस कॉन्फरन्स नंतर निश्चितपणे दूर होईल याची मला खात्री आहे. दोन मिनिटं थांबा. मैं ये कहना चाहता हूँ कि जो कल हमारे जो सहयोगी मंत्री महोदय है, मंत्री महोदय थे उदय सामंत, उनके कार पे जो हल्ला हुआ था ये डेमोक्रेसी के लिए अच्छी बात नहीं है. अगर आप कुछ भी कहना चाहते हैं तो आप मीटिंग ले सकते हैं, उसमें बोल सकते हैं, या तो आप स्टेटमेंट निकाल सकते हैं, लेकिन ऐसी चीज़ें महाराष्ट्र जैसे प्रगतिशील राज्य में नहीं होनी चाहिए. है कि जो लोग महाराष्ट्र भर घूम के लोगों को गुमराह कर रहे हैं, भड़काऊ स्पीच दे रहे हैं, उनको इससे सबक लेना चाहिए कि ऐसे नहीं होना चाहिए. और जो हकीकत है महाराष्ट्र की पॉलिटिक्स की, उसके बारे में मैं कल 2 बजे या 4 बजे प्रेस कॉन्फ्रेंस लूँगा और जो भी हकीकत है लोगों के सामने लाऊँगा, शिवसैनिकों के सामने लाऊँगा. और उसके बाद मेरा ये मानना है कि उनके मन में जो भी भ्रम है वो दूर हो जाएगा और उसके बाद महाराष्ट्र का जो पॉलिटिकल सिनेरियो है वो शांततापूर्ण हो जाएगा और इसकी मैं जरूर कोशिश करूंगा. सुप्रीम कोर्ट में जो भी चल रहा है उसके बारे में हम कुछ भी कमेंट नहीं कर सकते क्योंकि ऐसे कमेंट्स करना बिल्कुल गलत है. वो तो एक सर्वोच्च अथॉरिटी है, उसका ऑनर करना चाहिए और किसी ने भी इसके बारे में कमेंट नहीं करना चाहिए. ऐसे मैं सर्वोच्च न्यायालयामुळे कितपत तथ्य आरोप हे बघा, याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. कालच मी जाहीर केलेलं आहे की येत्या रविवारपर्यंत केंद्रीय आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि कधी तो होईल हे सांगणं हे मुख्यमंत्र्यांचं प्रिओगेटिव्ह असतो, त्यांचा तो अधिकार आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपापसामध्ये चर्चा करतील आणि नेमकी जी तारीख आपल्याला कळेल, पण कुठल्याही बाबतीत याच्यामध्ये 4 दिवसापेक्षा अधिक वेळ होणार नाही याची खात्री आम्ही दिलेली आहे. नेता म्हणजे पक्ष होऊ शकत नाही असा पण आज युक्तिवाद करण्यात आला. कुठला नेता म्हणजे मला बघा करणार नाही, मी अगोदरच सांगितलेलं आहे आणि असं करायचं नसतं आणि त्याच्या दृष्टीने मला वाटतं की हे कॉमेंट्स मी कोर्टाच्या चाललेल्या कुठल्याही कामकाजाबद्दल कॉमेंट चालू असते त्याच्यावर कोणीही कॉमेंट्स करायचे नसतात आणि त्याच्यामुळे याच्याबद्दल आम्ही काहीही कॉमेंट्स करणार नाही. काल जो हल्ला श्री सामंत यांच्यावर झालेला आहे, सामंत साहेबांच्यावर, तर त्या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की जे लोक लोकांच्या भावना भडकावणारे भाषणं करतात त्याचे हे परिणाम असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला केवळ सहानुभूती मिळावी म्हणून जे लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेटमेंट करत महाराष्ट्रभर फिरत आहेत त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रातली राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यांनी हे कर्तव्य जाणून घ्यावं आणि अशा रीतीने फिरून जी खोटी भाषणं केली जातात
जे खोटं लोकांच्या समोर आणलं जातं या संदर्भात मी अगोदरच जाहीर केलेलं आहे की उद्या दुपारी 2 वाजता किंवा 4 वाजता, कारण आज कोर्टामध्ये सुद्धा ही मॅटर चालू आहे, कदाचित ह्याच्यावर काहीतरी ठोस निर्णय होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे ते झाल्यानंतर तिथले हिअरिंग आटोपल्यानंतर मी निश्चितपणे प्रेस कॉन्फरन्स घेईन. राजकारणातली वस्तुस्थिती काय असते हे सुद्धा मी लोकांच्या समोर आणून देईन आणि त्याच्यानंतर जो काही गैरसमज शिवसैनिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, जो गोंधळ महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे, तो त्या प्रेस कॉन्फरन्स नंतर निश्चितपणे दूर होईल याची मला खात्री आहे. दोन मिनटं थांबा. मैं ये कहना चाहता हूँ कि जो कल हमारे जो सहयोगी मंत्री महोदय है, मंत्री महोदय थे उदय सामंत, उनके कार पे जो हल्ला हुआ था, ये डेमोक्रेसी के लिए अच्छी बात नहीं है. अगर आप कुछ भी कहना चाहते हैं तो आप मीटिंग लग ले सकते हैं, उसमें बोल सकते हैं, या तो आप स्टेटमेंट निकाल सकते हैं, लेकिन ऐसी चीज़ें महाराष्ट्र जैसे प्रगतिशील राज्य में नहीं होनी चाहिए. तो है कि जो लोग महाराष्ट्र भर घूम के लोगों को गुमराह कर रहे हैं, भड़काऊ स्पीच दे रहे हैं, उनको इससे सबक लेना चाहिए कि ऐसे नहीं होना चाहिए. और जो हकीकत है महाराष्ट्र की पॉलिटिक्स की, उसके बारे में मैं कल 2 बजे या 4 बजे प्रेस कॉन्फ्रेंस लूँगा और जो भी हकीकत है लोगों के सामने लाऊँगा, शिवसैनिकों के सामने लाऊँगा. और उसके बाद मेरा ये मानना है कि उनके मन में जो भी भ्रम है वो दूर हो जाएगा और उसके बाद महाराष्ट्र का जो पॉलिटिकल सिनेरियो है वो शांततापूर्ण हो जाएगा और इसकी मैं जरूर कोशिश करूंगा. सुप्रीम कोर्ट में जो भी चल रहा है उसके बारे में हम कुछ भी कमेंट नहीं कर सकते, क्योंकि ऐसे कमेंट्स करना बिल्कुल गलत है. वो तो एक सर्वोच्च अथॉरिटी है, उसका ऑनर करना चाहिए और किसी ने भी इसके बारे में कमेंट नहीं करना चाहिए. ऐसे मैं हे बघा, याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. कालच मी जाहीर केलेलं आहे की येत्या रविवारपर्यंत केंद्रीय आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि कधी तो होईल हे सांगणं हे मुख्यमंत्र्यांचं प्रिओगेटिव्ह असतो, त्यांचा तो अधिकार आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपापसामध्ये चर्चा करतील आणि नेमकी जी तारीख आपल्याला कळेल. पण कुठल्याही बाबतीत याच्यामध्ये 4 दिवसापेक्षा अधिक वेळ होणार नाही याची खात्री आम्ही दिलेली आहे. नेता म्हणजे पक्ष होऊ शकत नाही असा पण आज युक्तिवाद करण्यात आला. कुठला नेता म्हणजे मला बघा की करणार नाही, मी अगोदरच सांगितलेलं आहे आणि असं करायचं नसतं. आणि त्याच्या दृष्टीने मला वाटतं की हे कॉमेंट्स मी कोर्टाच्या चाललेल्या कुठल्याही कामकाजाबद्दल